सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडच्या परळी 23 फेब्रुवारीला राष्ट्रवादीची भव्य प्रचार सभा, धनंजय मुंडे यांनी माहिती दिली। परळी शहरात होणाऱ्या या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत। काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार गुलाम नबी आझाद यांनाही निमंत्रित करण्यात आलं असून या दोघांपैकी एक तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस सुनील तटकरे, PRP राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे यांच्यासह प्रदेश पातळीवरील सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे। केंद्र व राज्यातील सरकारने 5 वर्ष जनतेला फसवलं आहे, या फसवणुकीचा रोष जनता या सभेला उपस्थित राहून व्यक्त करेल, आगामी निवडणुकीत मतपेटीतूनही व्यक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। निर्धार परिवर्तन यात्रेच्या समारोपाच्या सभेचं आयोजन जे परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे करण्यात आलं होतं। 10 जानेवारीला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाडला चौदार तळ्यावरून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन दिले, समग्र महाराष्ट्रात आणखी सभा घेत 89वी शिवसभा ही परळी वैद्यनाथ इथे संध्याकाळी 5 वाजता निर्धार परिवर्तनाच्या समारोपाची होणार आहे। या सभेच्या समारोपाच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय मुंबळसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळाचे गटनेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, हे सर्व मान्यवर तसंच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते येण्याच्या संदर्भात आता काँग्रेसकडनं जो निर्णय होणार आहे तो कळाल्यानंतर तेही आम्ही करू, पण एक ऐतिहासिक समारोपाची सभा निर्धार परिवर्तनाची येणाऱ्या 23 तारखेला या ठिकाणी। आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स, और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो।